नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या पाठामध्ये आपण इयत्ता पाचवीचा मराठी विषयाचा धडा मुंग्यांच्या जगात हा शिकणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत प्रकाश किसन नवाळे. या पाठामध्ये आपण मुंग्यांच्या जगाविषयी मुंग्यांच्या विश्वाविषयी माहिती घेणार आहोत. जसं आपलं माणसांचं एक जग आहे, माणसांचं एक विश्व आहे, त्याचप्रकारे प्राण्यांचं, पक्ष्यांचं, कीटकांचं पण एक विश्व आहे. तर या भाग पाठात आपण मुंग्यांच्या विश्वाविषयी मुंग्यांच्या जगाविषयी माहिती घेणार आहोत. जसं आपण घरात राहतो त्याचप्रकारे मुंग्यांचं घर कसं असतं, मुंग्या कुठे राहतात हे आपल्याला या पाठात शिकायला मिळेल. त्याचप्रकारे मुंग्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, मुंग्यांचे प्रकार किती आहेत, मुंग्या काय कशा प्रकारे अन्न गोळा करतात, अन्न साठा कसा करतात याविषयी आपल्याला माहिती मिळेल. त्याचप्रकारे आपण पाहिलं की मुंग्या कुठे राहतात याविषयी आपल्याला माहिती मिळेल. आणि जसं आपण एकमेकांशी संवाद साधतो, आपण एकमेकांशी बोलतो, त्याचप्रकारे मुंग्या एकमेकांशी कसा संवाद साधतात, संवादासाठी ते कशाचा वापर करतात, कोणत्या माध्यमाचा वापर करतात याविषयी या पाठात आपल्याला माहिती मिळेल. त्याचबरोबर व्याकरणामधील नाम हा घटक देखील आपण या पाठात कव्हर करणार आहोत. त्याचप्रकारे नाम हा घटक देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. हा जो पाठ आहे, या पाठाचा अभ्यास आपण तीन भागांमध्ये करूयात. आणि मुंग्यांच्या जगाविषयी मुंग्यांविषयी खूप इंटरेस्टिंग आणि छान माहिती तुम्हाला मिळेल अशी मी आशा करते. आणि आपण पाठाच्या पुढील भागाकडे वळूयात.